हॅलो एव्हरीवन, आज आता आपण बघणार आहोत एक नाश्त्याचा वेगळा आणि सोप्पा प्रकार एकदम. आता मुलांना सुट्ट्या आहेत, मुलं घरी आहेत, रोज वेगळं काय बनवायचं असा आपल्याला प्रश्न पडतो. तर एकदम सोप्पं, घरातल्या ज्या वस्तू असतात त्याच्यातच हा नाश्ता बनतो. ही डिश मराठवाड्याची स्पेशल डिश आहे, माझ्या जाऊबाईंनी मला शिकवली आहे ही डिश. तर ह्याच्यामध्ये कुरमुऱ्यापासून ही बनवतात. तर ह्याच्यासाठी मी घेतले ते कन्हैयाचे कुरमुरे येतात, ते घेतले. हे कन्हैयाचे जे कुरमुरे आहेत ते मी आता भिजवते, बघूया. तर हा जो मेजरिंग कप आहे ते 8 कप मी हे कुरमुरे घेते, कारण हे आपल्याला भिजवायचे आणि भिजवल्यानंतर ते कमी होतात एकदम. हे बघा, व्यवस्थित नळाखाली धुवून घेतले आणि आता हे नितळत ठेवून दिले. हे बघा, याला लागणारं साहित्य काय आहे. तर हे 1 टेबलस्पून शेंगदाणे घेतले, दुसरे असे शेंगदाणे वाटीत घेतले. जर आपल्याला भिजवून आवडत असतील तर थोडे पाण्यात भिजत टाकायचे आणि फोडणीत न टाकता आपण वरनं पण त्याला भिजवलेले शेंगदाणे पेरू शकतो. नंतर कढीपत्ता आहे, हे 2 कांदे घेतलेत आणि मिरच्या ह्यातल्या मी निम्म्या घेणार आहे. जर आपल्याला तिखट आवडत असेल, लहान मुलांना जरा तिखट नाही खाता येत, मग लहान मुलांना द्यायचं असेल तर ह्यातल्या निम्म्या मिरच्या घ्यायच्या, म्हणजे 3 मिरच्या घ्यायच्या, 2 वगळायच्या. आणि जर तिखट आवडत असेल तर एखादी मिरची अजून घेतली तरी चालेल. नंतर लिंबू आहे आणि कोथिंबीर घेतली आपण. तर आता कांदा वगैरे आपण चिरून घेऊया आणि नेहमीचं फोडणीला लागणारं साहित्य, तेल, हळद, हिंग, मीठ आणि साखर. आता बघूया, कांदा मी चिरून घेते. तोपर्यंत आपले ते कुरमुरे असतील ते पाण्यात निथळत ठेवलेले आहेत. स्लायसर आहे, व्ही स्लायसर. ह्याच्यामध्ये 3 अटॅचमेंट येतात, एक हा एकदम बारीक चॉप करण्यासाठी, एक थोडासा मोठा आणि एक हे स्लाईस काढण्यासाठी. तर हे मी आता ह्यातलं छोटी अटॅचमेंट ह्याला लावते आणि आपण कांदा चिरून घेऊ. अतिशय उपयुक्त आहे, मला कधी पण पावभाजी वगैरे करायची असेल तर कधी टेन्शनच नसतं, कारण हे सगळं इतकं 1 मिनिटात ह्याच्यावर चिरून होतं. बोनबोनचा आहे हा स्लायसर, ह्याला ऍक्च्युली पकडायला एक कव्हर पण येतं, पण ते माझं खराब झालंय त्यामुळे मी ते वापरत नाही आहे, म्हणजे हात कापायची भीती नाही राहत. बघा, मस्त बारीक कांदा 1 मिनिटात चॉप होतो. तसं कोबी वगैरे पण एकदम पटापट चॉप होतो, म्हणजे पावभाजी करायला आपल्याला कोबी नाही लागत, पण कोबीची भाजी करायला किंवा पावभाजीचं सगळं आपण टोमॅटो चिरतो, कांदा चिरतो, त्या सगळ्या चिरण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. पण फक्त एक आहे की अतिशय धार आहे याला. बोनबोन म्हणून नाव आहे, सॉरी बॉर्नर म्हणून नाव आहे, BORNER. तर हा खूप छान आणि उपयुक्त असा एक अटॅचमेंट ही आपल्याला छान आहे घरामध्ये, व्ही स्लायसर असणं. आणि त्याला जे अटॅचमेंट आहे ते आणि एकदम इझी आहे धुवायला, काढायला एकदम इझी आहे. तर आता आपण हे हा कांदा आपण चॉप करून घेतला आहे, आता आपण फोडणी करूया आणि आता आपण छान परतून घेऊया. शेंगदाणे छान परतले गेले, आता आपण कांदा टाकूया. सुशीला रेसिपीला जास्त नटवायचं नाही, जे घरात अवेलेबल असेल तेवढंच, कारण मग त्याची जी ओरिजिनल चव असते ती नाहीशी होते. तर आता आपण याला शिजवूया जाता घेऊन.
कांदा शिजायला 1-2 मिनिटात कांदा शिजतो, त्याला काही वेळ लागत नाही. बघा हा कांदा आता इकडे शिजलेला आहे व्यवस्थित. आता आपण भिजलेले कोथिंबीर याच्यामध्ये घातली. हे बघा चांगले सुट्टे सुट्टे होतात, काही असे चिकटत वगैरे नाहीत किंवा गोळा होत नाही असं काहीही होत नाही. व्यवस्थित नळाखाली मी धुतले आपण बघितले तर हे व्यवस्थित सुट्टे सुट्टे राहतात. आता आपण 1 टीस्पून मीठ घालूया ह्याच्यामध्ये. तसंच 1 टीस्पून साखर घालूया आणि ढवळूया. आणि हे जास्ती शिजवायचे पण नाही, जस्ट एक मिक्स करायचे, कारण ते जास्त शिजवले तर मग त्याचा गोळा होतो. जस्ट असे मिक्स करायचे. एकच वापरायची, कारण कुरमुरा हा ऑलरेडी हलका असतो, पचायला हलका असतो आणि ऑलरेडी तो फुलवलेलाच असतो, त्यामुळे ते काय परत शिजणं म्हणजे जास्ती त्याच्यात काही इम्पॉर्टंट नाही. फक्त 1-2 मिनिटं फक्त गॅसवर हे ठेवलं आणि मिक्स करून घेतलं. बस मी गॅस ऑफ केलाय आता आणि आता आपण हे वाडग्यात काढून घेऊया, बोलमध्ये काढून घेऊया. चार जणांना हा भरपूर एक एक 4 बोल मस्त नाश्ता होऊन जातो. आता ह्याला आपण गार्निश करूया. मी इथे घेतली होती ती आता आपण ह्याच्यावरती घालूया. आणि आपले कच्चे शेंगदाणे वरन जे मी मगाशी भिजवून ठेवले, किंवा कधी कधी बाजारात भुईमुग असतात अवेलेबल, तेव्हा ते भुईमुगाचे सोललेले दाणे पण आपण वरनं पेरू शकतो, त्याला त्याची एक टेस्ट वेगळी येते. आणि ह्याच्यावर आता लिंबू पिळायचं. आपला नाश्ता तयार झाला. सख्यांनो, माझ्या सख्यांनो, बघा बरं का हा नाश्ता मी आणि इतर प्रेक्षकांनी पण ह्याच्यावर कॉमेंट्स द्या कसं वाटलं. धन्यवाद.